आता या घरावर तुमचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही निघालात तरी चालेल. आता तुम्ही निघा. सदा सदा रे काय बोलतोस तू? हे माझं तुझं काय चालवलंयस? तू मध्ये बोलू नकोस. आणि तुमचं माझं नाही, फक्त माझं. हे सगळं मी केलं, मी घडवून आणलं. नाही या घरातून निघा असं आप्पा म्हणणार हे मला माहीत होत, आणि ती खात्रीने म्हणणार हे मला माहीत. काय तुम्ही म्हणाल तेव्हा घरातून बाहेर पडायला, आणि तुम्ही म्हणाल तेव्हा परत यायला. मी काय पाळलेला कुत्रा नाहीये. पुढे झाली तुझी बडबड. कोणी दिलं रे घर तुला? कोणी केलं तुझ्या नावावर? अशा कुठल्याही कागदावर सही केलेली मला तरी आठवत नाही. ज्यांची येणी बाकी आहेत त्यांना पत्र लिहिली आहेत, ह्या पत्रांवर सह्या करा. मामांची मला चांगलं आठवतंय. जयराम भाऊजींना शोधून आल्यावर सदानंद भाऊजींनी तुमच्याकडून सह्या घेतल्या होत्या. वा, स्मरण शक्ती असावी तर अशी. आता आठवलं? हराम खोर, तुझ्यासारख्या नीच माणसाला माझा मुलगा म्हणण्याची लाज वाटते मला. नका म्हणू मग. तुम्ही काय म्हणालात काय आणि नाही म्हणालात काय? आता हे घर माझं झालंय हे तर मान्य करावं लागेलच ना तुम्हाला. सदा बाप आहे तुझा असाल, पण म्हणून तुम्ही माझ्या केसालाही हात लावू शकत नाही. तुम्ही आता कायद्याने माझ्या घरात राहताय. आपल्यातले नाते संबंध मी आजपासून तोडतोय. मी म्हणण्याची गरज नाहीये, आपल्यातले नाते संबंध तुम्ही तोडले जेव्हा तुम्ही मला घराबाहेर हाकललं. सोडा, आता वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. निघा आता. बस, खूप ऐकून घेतलं तुझं. हेच पांग फेडले सोय रे वडिलांचे. नालायक नराधम, लाज शरम सगळं कोळून प्यायलास होय रे. अरे वैरी आहेस तू. मार ना, मार मार आणखीन मार. अप्पा, अहो माई आजीच्या मारामध्ये कसली अजब जादू आहे. चटकन डोकं ठिकाणावर येतं कोणाचंही. चला, मी नाही काढत तुम्हाला घराबाहेर. पण या घरात राहायचं असेल तर मी जे सांगेन तेच ऐकायचं. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. अटी मान्य असतील तर थांबा, नाहीतर निघा. नाहीतर म्हणाल मी घराबाहेर काढलं म्हणून. अप्पा, मान्य आहे का? चला, म्हणजे आप्पांना मान्य आहे तर. आता तुम्ही निवड करायची. ज्यांना कोणाला मान्य असेल त्यांनी आप्पांच्या शेजारी येऊन उभे राहा. शाब्बास आहे.
बहिणी दादा तुमच्याकडे काही पर्यायच नाहीये, वाट कसली बघताय? ओ सावीबाई, मुहूर्त काढून निमंत्रण द्यायला वेळ नाही माझ्याकडे. माझ्या बाजूला आहेत माई आजी, तू एकटी राहिली आहेस. कमकुवतांना माझ शोभूनही दिसत नाही. आणि परवडतही नाही. कमकुवत? कोण कमकुवत? मी? मी नाही सदा, तू कमकुवत आहेस. जो स्वतःची बाजू भक्कम करण्यासाठी समोरच्याच्या नाईलाजाचा वापर करतो ना, तो खरा कमकुवत असतो. लक्षात ठेव, धनाचा गर्व आणि सत्तेचा माज फार काळ टिकत नाही. आणि कोण म्हणत रे आम्ही तुझ्या बाजूनी आहो? आम्ही सगळे नारायणाच्या बाजूनी आहो. आम्ही एकटे नाही, तू एकटा पडलायस. अरे बघ ना, तुझी बायको सुद्धा आमच्या बाजूनी आहे, तूच एकटा पडलाय. सुंभ जळला तरी बेस सुटत नाही. मला वाटलं होतं तेच बरोबर होत. मला घरात ठेवून तुमच्या टोमण्यांचा मारा सहन करण्यापेक्षा घरा बाहेरच काढलेलं बरं. ठीक आहे. अरे सदा, माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. माज उतरला की मगच घरी या. सांभाळा स्वतःला. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाहचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.